हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आज सांगायचं म्हणजे आज आपल्या करमाळा फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलचं 9वीचं शूटिंग चालू आहे. नाईट सीन आहे. आम्ही या रस्त्यावरती इथं थांबलेलो आहे आणि आमच्या या सोसायटीच्या परिसरामध्ये आम्ही नाईटला शूट घेतो. तर चला आजचा छोटासा ब्लॉग तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला दाखवतो शूटिंग कशी चालू आहे आपल्या करमाळा फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलची फेवरेट फेमस वेब सिरीज 9वी. इथे पाहू शकता तुम्ही LC लाईट, हा आपला कॅमेरा. आमच्या पॉकेटून आयो निवत चुली टाकले असं वाघ येऊन झालं होतं बघा. एवढं खराब होत. ऋषी भाऊ ती नाही वय ते पिंकी वहिनीने तुम्हाला प्रपोज केलं होतं. आयो तिथं तर काय मजा आली होती ऋषी भाऊ. मी तर असं उठू का पळू का नाचू का काय करू असं झालं होतं मला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या 9वीचं शूटिंग सुरू आहे. दिवसभर आज आम्ही भरपूर शूटिंग घेतलं आणि आम्हाला दिवस पुरला नाही, नाईटचं काही शूट राहिलं होतं आणि नाईटचं शूट पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहे. याच्यामध्ये मित्रांनो, प्रियंका आली परत, या टॅगनं व्हिडिओ येणार आहे. आणि प्रियंका जी आपली ऋषीभाऊची आणि प्रवीणची गर्लफ्रेंड होती, ती खूप दिवसांपूर्वी बाहेर गेली होती, नव्हती आली. आणि ती आता आली आहे का व्हिडिओमध्ये, नाही आली आहे का, मी आता सस्पेन्स तुम्हाला फोडून सांगणार नाही आहे. परंतु तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचा आहे. शुक्रवारी, प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता आपल्या या वेब सिरीजचा एपिसोड येणार आहे आणि प्रोमो जो आहे तो मंगळवारी येणार आहे. हळूहळू आम्ही सगळं वर्क चालू करतो आहे सगळं. आणि तुमची आवडती 9वी वेब सिरीज आपल्याला कंटिन्यू आपण या चॅनलवरती दाखवणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी अजून 9वी बघितली नसेल त्यांनी पाठीमागचीसुद्धा एपिसोड पाहत राहा. चला आता इथं काय चालू आहे, काय मी दिसलो का त्याच्यामध्येच अचानकच? अच्छा, ओ सॉरी, तर तिकडे शूट चालू आहे त्याच्यामध्ये मी अचानक दिसलो आहे फ्रेंड्स. तर असो, चला कट तेवढाच करून घेऊयात. तर चला, काय झालं, प्रॉब्लेम काय झाला गुणभाव, प्रॉब्लेम काय झाला नेमका, काय झालं नेमका? मग मी तिकडे फ्रेममध्ये होतो का तिथे असताना? हा, तुला सांगता येत नव्हतं का हर्षद मोठ्याने? काय म्हणला? वाव, नाईस. हाय प्रवीण, करमाळा फिल्म प्रोडक्शन वरतीच पडणार आहे आपले हा ब्लॉग. हो ना, मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोण म्हणायचं? हे म्हणते. तर मित्रांनो, प्रवीण आपला लाईट मॅन झालाय भैया. चल अय ऋषी भाऊ, आपल्या करमाळा फिल्म प्रोडक्शनची टीम आहे, ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी हा ब्लॉग पडणार आहे. तर काय बोलू शकतो, काय सीन आहे इथे सध्या तुझा? तर मंडळी, आज इथे आम्ही एक रात्रीचं संध्याकाळ चालू सीन घ्यायला, ह्या पिंक ह्या गण्याला प्रियंका दिसली, म्हणजे तोंड बघितलं नाही त्यांनी पण दिसली दिसली. अच्छा, तुम्हाला सांगाय आलाय. बस बस, चल कर शूटिंग, नको सांगत दुसरा मला. लाईक करा, शेअर करा. आणि ऋषी भाऊचे डोले शोले बघू शकतो तुम्ही, शायनिंग मारायला लागलाय जरा, खुब्यातनं पाय काढून डायलॉग घ्यायचा आहे आज तुला, आज घ्यायचा आहे डायलॉग तो तुला. ओके, चलो कॅमेरामॅन. आणि आमचा हा 5D सुंदर आणि झिओनस गिम्बल आणि ही 35 सॅमँग, कुठली रे, कशाची? सिग्मा 35mm ची लेन्स. आणि तिकडे प्रवीण. चला मित्रांनो, आता मी यांना जास्त डिस्टर्ब करत नाही, चालू करतो शूट. चलो कॅमेरा रोलिंग. कुठं आलते ते सांग ना त्याला, कुठून घ्यायचंय. ओके चलो कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. ऋषी भाऊ, मी पिंकीला बघतो, मागूनच बघितलं, तिचं तोंड दिसलं नाही मला. अरे मग तुला कसं कळालं ते पिंकीच आहे म्हणून? मला असं मनातून वाटलं की आमच्या ऋषी भाऊची ती पिंकी आहे, म्हणजे माझी वहिनी असं वाटलं मला. आणि तिचे फक्त बघा केस दिसले, आणि केस होते मोकळे सोकळे असे एवढे लांब, पुन्हा केसाला कलर होता आणि बॅग लटकेलेली होती आणि टकाक मागाक चालली होती, पण तोंड काही दिसलं नाही. अरे मग गण्या, अरे आपल्याला कसं कळायचं ती पिंकीच आहे आता? कोणाला माहिती कसं कळायचं? हा ना, हो ऋषी भाऊ, मी शाळेत पण हुडकिलं. तर मित्रांनो, आत्ताच एक टेक इथला पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला घ्यायचा आहे प्रवीणचा टेक. प्रवीण, तुझा घ्यायचा आहे ना आता? तर प्रवीणचा टेक घ्यायचा आहे. हाय प्रवीण. हाय. आता तुझा टेक होणार आहे, तुला काय काय आता म्हणजे कशासाठी घ्यायचं तुझा टेक? माझा टेक याच्यासाठी घ्यायचा आहे की मला पिंकीला भेटायचं. पिंकीला भेटायचं आहे. अच्छा चलो, तर याची पिंकी आली का नाही हा बघणार आहे, शोधणार आहे आणि याचा आपल्याला त्या रस्त्याने घेऊ. चला पटपट पटपट आणि या रस्त्याने. आणि पिंकी आली का नाही ही चौकशी करायला जगदळे सरांच्या घरी येतोय.
आणि तिथून पुढे मग काय असेल नसेल ते. तर चलो तुझे मित्र परिवार कुठे आहे पण? माझा मित्र गेला मला सोडून आता काय. बर एक काम करू आपण, कॅमेरा ऑपरेट मी करतो आणि हर्षदला पण मित्र करू तुझा. अरे माझा मित्र ये. चलो आणि मित्रांनो आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की प्रवीणची अशीच दाढी आहे, कारण पर्याय नाही आहे. तुमची डिमांड करमाळा सुन सिटीसाठीची नवी बससाठीची आणि आम्हाला पण प्रोजेक्ट काय करायचे सोह्याची दाढी अशी ठेवलेली आहे. पण लवकरच व्यवस्थित सगळं होईल, ते प्रोजेक्ट पण होतील, दाढी पण होईल, सगळंच होईल. चलो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवी बघत सिरीज. यस गळाटलेली झाली असं आणतात ते छत्ती काढून एवढंच सीन आहे पुरत. तुम्ही कसं होता पुरत आता शेवटचा सीन मित्रांनो घरात एक घ्यायचा. अरे मला वाटलं बंद करायला वाटत. तर फ्रेंड्स आता शेवटचा सीन एक घरात घ्यायचा आहे, त्याच्या अगोदरचा एक दारातला सीन आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि 11 वाजता आम्ही सीन घेतोय आता. चला तर इथे आता आपलं सीन आहे. ऋषी भाऊला चांगली झोप आली. अरे काय लावलं ए माकडा, इतक्या वर्षातून शूटिंग करतोय आणि झोप झोप झोप. किती वाजलेत रात्रीचे? 11 तर वाजलेत फक्त. आता शिक बघ प्रवीण किती चेहरा फ्रेश दिसतोय, त्याला वाटते खरंच पिंकी आली. गणेश नॉर्मलच दिसतोय कारण ना पिंकी ना चिंकी ना कुणीच नाही. पिंकीचं नाव ऐकलं मला असं वाटत पिंकीचं नाव ऐकलं वार पट्टी. चलो आणि ही आमची SL 100 बाय कलर. कसा इफेक्ट दिलाय बघा ह्या लाईटनं, खतरनाक. चलो चला ना तुमच्यावरच या. रेडी पोझिशन घेतलेत का? कॅमेरा अँड ऍक्शन. असा गुरमीत आलाय जसं की तुला कुणी ऑस्कर बॉस्कर दिला असले म्हणे. अशी एक बुक किती कोण आहे? तू इथं काय करतोय? आपल्यालाच विचारते ही. अरे तू इथं कशाला आलाय सांग. आधी मी विचारलंय ना मग उत्तर द्यायचं. ए तुझ्या आधी आम्ही इथं आलोय तू सांग. ऋषी भाऊ प्रवीण भाऊ जरा हा ऋषी भाऊ जरा आपणच 11 ते घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती पिंकी आली त्याला ह्याची काही खबर नाही. उगच कशाला आपण खबर फैलवायची आपली आपलं जाऊन येईल. पुन्हा किंवा आपल्या मनी आणि शनी बनल आयुष्य भाऊ पचल का तुम्हाला की नाही का नाही गप्पा गप्पा गोड बोलून काटा काढायचा. तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी आहे ना.